शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज अहमदनगरच्या दौऱ्यावरती होते आणि आज प्राथमिक शिक्षकांचा मेळावा होता, त्या मेळाव्यासाठी दीपक केसरकर जे आहे ते येणार होते, त्याचप्रमाणे गिरीश महाजन असतील आणि राधाकृष्ण पालकमंत्री जे आहे विखे पाटील ते देखील या मेळाव्याला येणार होते. मात्र आता कुठंतरी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आता कुठंतरी आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि या सभेमध्ये घुसून त्यांनी हा फोटो जो आहे बॅनर जो आहे तो काढायला लावलेला आहे. त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल आज तुम्ही दीपक केसरकरांची सभा जी आहे ती उधळून लावणार होते? हो, दीपक केसरकरांचीच नाही तर पूर्ण जेवढे नेते आणि मंत्री आहेत त्यांच्या सभा उधळून लावण्याचं काम अख्ख्या महाराष्ट्रात मराठ्यांमार्फत चालू आहे आणि राज्य सरकारातले आणि विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांनी ही गंभीर बाब जाणून घेतली पाहिजे. मराठा समाजात इतके रोज आत्महत्या होत आहेत. जरांगे पाटील जे मराठा समाजाचे पहिल्यांदा आम्हाला प्रामाणिक नेतृत्व भेटलेले आहे आणि ते नेतृत्व आज मरणाच्या दारात आहे. ते नेतृत्व मरणाच्या दारात असताना हे नेते लोक सभा घेऊच कस काय शकतात? यांना लाज नावाची थोडीतरी काही शिल्लक राहिलेली आहे का नाही? तिथं रोहित पवारांनी बी सुद्धा यात्रा काढली होती, रोहित पवारांची सुद्धा यात्रा बंद केलेली आहे. इथं बीजेपीचे मंत्री लोक जे ना सभा घेत आहे आम्ही त्यांच्या उधळून लावत आहे. असं आमचं काही नाही का सत्ताधाऱ्यांचे घेतो आणि विरोधकांचे हे करतोय. आम्ही फक्त मराठा म्हणून इथं आलेलो आहे आणि विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो प्रत्येकाच्या सभा आम्ही उधळून लावणार आहे. आमचे मराठा एक एक तरुण रोज आत्महत्या करतात. काल परवा बीडमध्ये केली, गेवराईत केली, सगळीकडे आत्महत्या चालू आहे आणि या शासनाला थोडं सुद्धा गांभीर्य नाही त्याचं. जिथं मनोज जरांगे पाटलांकडे जायचं तिथं आरक्षणावर तोडगा काढायचा, आत्महत्येचं सत्र थांबवायचं, काही दोन तुम्ही सभा मान पण घेत बसणार. ह्या अशा हरामखोर नेत्यांना ना झोडून काढलं पाहिजे जनतेने. आणि मी तुम्हाला आज ही सुरुवात आहे. आज यांचे बॅनर काढले जात आहेत. हे स्वातंत्र्य काळानंतर ही पहिल्यांदा अशी वेळ आज भारतात येत आहे का नेत्यांना लपून राहावं लागू राहिलेलं आहे. येत्या काही दिवसात हे नेत्यांच्या अंगावरचे कपडे फाटणार आहे. नेत्यांनी वेळीच सावध व्हायला पाहिजे. यांच्या आमदारांची पेन्शन वाढवताना सर्व पक्षीय असन, विरोधी असन, सत्ताधारी असन एकत्र येऊन निर्णय घेतात, पक्षाचं चिन्ह एकत्र येऊन हे करतात आणि तरी सुद्धा फक्त मराठ्यांच्या गोरगरिबांच्या प्रश्नावर हे एकत्र येत नाही. ह्यो इकडून विरोध करतोय, त्यो भुजबळ विरोध करणार, वडेट्टीवार विरोध करणार, अजित पवार विरोध करणार. अजित पवारांचा स्वतःचा दाखला कुणबी आणि ते अंतात मराठ्यांना कुणबीत जायला नाही पाहिजे, नेण्याला पाहिजे. आज दहावी नापास झालेले राज्यकर्ते आम्हाला नेतेगिरी करतायत आणि मराठ्यांना आज त्यांनी वाऱ्यावर सोडलेले. त्यामुळं आम्ही इथून पुढे सर्व नेत्यांच्या सभा उधळून लावणार. तर नक्कीच आपण बघितलं की यापुढे देखील आम्ही अशा सभा उधळून लावणारचा इशारा जो आहे तो या मराठा आंदोलकांनी दिलेला आहे. दिनेश दिवेसह कुणाल जायकर, TN मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.